नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मी आंबाडीची भाजी कोणत्या पद्धतीने करतो ते आंबाडीची भाजी ही फॉलिक ॲसिड फायबर आणि आयरनने परिपूर्ण आहे तशीच ती पित्तकारकही आहे त्यामुळे काही लोक ती खाणे पसंत करतात तर काही ती खाणे टाळतात पण प्रत्येक भाजीचा आपला आपला गुणधर्म वेगळाच तशीच आंबाडीची भाजी ही गुणधर्मानी युक्त आहे बरं का कोणतीही भाजी करताना ती सगळ्यात पहिल्यांदा धुवून स्वच्छ धुवून घ्यायची मी आंबाडीची भाजी निवडून ती धुवून घेतलेली आहे ही भाजी चिरण्याची गरज नसते ही निवडतानाच आपण त्याच्या पुढची छोटी छोटी पाने घ्यायची असतात देठ घ्यायचे नसतात ही भाजी स्वच्छ धुवून मी एका पातेल्यामध्ये ती उकडत ठेवणार आहे ही उकडायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ हिला आपण उकडायची नाही नाहीतर ती पूर्ण ए एक जीव एकसंद होते त्यामुळे हिला थोडीच उकडायची इथे मी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते एक पाच मिनटांसाठी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि कणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणेही घेऊ शकता तर आता मी हे दोन्ही थोडंसं शिजवून घेणार आहे अर्ध कच्चं शिजवून घेणार आहे कारण की आपल्याला भाजीमध्ये परत ते शिजवायचं आहे त्याला लागेल एवढंच पाणी घालणार आहे जर पाणी जास्त झालं कोणाकडून तर तुम्ही ते चाळणीमध्ये गाळून घेऊ शकता शिजल्यानंतर आता हे आपण एक पाच मिनटासाठी उकळून घेऊयात आणि आंबाडीची भाजी उकडून झाल्यानंतर ती आपल्याला त्याच्यातलं सगळं पाणी चाळणीमध्ये काढून निथळून घ्यायचं आहे त्याच्यात थोडाही पाण्याचा अंश ठेवायचा नाही कारण की त्याला एक चिकटपणा असतो आणि त्याला आंबटपणा पण असतो आता आपण इकडे फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे तेल तापट टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी हिंग आणि लसूण हे टाकलेलं आहे थोडंसं परतलं की त्यात आपण हळद आणि तिखट जे कांदा लसूणची चटणी असते ती टाकून घेतलेली ताक आहे ती एकसारखी करायची आणि आपण त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली तांदळाची कणी आणि डाळ टाकायची आहे ते एकसारखं करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण शिजवलेली आंबाडीची भाजी टाकायची ह्यांना एकत्र करून घेऊन आपण त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता मी इथे जी आंबाडीची भाजी घेतलेली आहे ती मोठी एक जोडी भाजी होती त्यामुळे मला मुठभर डाळ आणि मुठभर तांदळाची कणी लागलेली आहे तुम्हाला आवडत असेल तितकी तांदळाची कणी आणि डाळ घाला काही लोक कूट घालूनही भाजी करतात प्रत्येक ठिकाणच्या खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत काही लोक इथे मी चटणी वापरली आहे त्या जागी ते मिरचीही वापरतात तुम्हाला जशी आवडत असेल तुमच्या घरातल्यांना जशी आवडत असेल तशी तुम्ही ही, ही करू शकता मीठ घातल्यानंतर भाजी चांगली एकसारखी करून घ्यायची आणि एक पाच मिनटं त्याला वाफ काढायची वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाची भाजी करण्याची किंवा स्वयंपाक करण्याची पद्धत निराळी असते आता आपण एक छानपैकी खरडा करणार आहोत त्याच्यासाठी मी आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतला आहे प पुन्हा कोथिंबीर छान चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर पुदिन्याची एक आठधा पानं घेतलेली ती आहेत तीळ आणि जिरे घेतलेले आहेत सगळ्यात आधी कढई गरम करायची आणि त्याच्यामध्ये आपल्या मिरच्या आहेत त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून त्या भाजून घ्यायच्या मिरची कधीही अख्खी भाजायची नाही नाहीतर ती तोंडावर उडण्याची शक्यता असते ह्या मिरच्या आधी कच तेल न टाकताच भाजून घ्यायच्या म्हणजे त्या चांगल्या भाजल्या जातात तेल जर टाकून आपण भाजल्या तर ते डायरेक्ट तळल्या जातात ह्यात आपण लसूण टाकायचा आहे तो पण थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर आपण तेल टाकायचा आहे तेल टाकल्यानंतर ह्या मिरच्या अजूनच छान भाजल्या जातात ह्या भाजत आल्या की ह्यांचा कलर बदलतो आता आपण ह्या स्टेजला त्याच्यामध्ये तीळ आणि आपण जे जिरे घेतलेत ते टाकायचे आहेत तीळ आणि जिरे उमलायला अगदी काही मिनिटच लागतो एक भरच लागतो त्याच्यानंतर आपण यामध्ये पुदिन्याची पानं आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे गंमत अशी आहे खरडा हाही वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो कोणी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतं कोणी खोबरं टाकतं प्रत्येकाची पद्धत वेगळी की ह्या पद्धतीने तुम्ही करडा जरूर करून बघा खूप छान लागतो कारण त्याला पुदिन्याची आणि तिळाची जी चव येते ती खूप सुंदर असते आणि जसा म्हणतात तसा तो चवीला होतो अगदी तिखटही होत नाही पण चविष्ट लागतो आता हा छान भाजून झालेला आहे आम्ही खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहे आणि हा खरडा जो आहे मी फक्त दोन दिवसांसाठी केलेला आहे कारण ताजा ताजा खरड्यालाच चव छान लागते तुम्ही ह्याला मिक्सरमध्येही बारीक करू शकता पण आमच्याकडे खलबत्त्यामध्ये कुठलेला खरडा जास्त आवडतो हे बारीक होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोठं मीठ घेतलेलं आहे म्हणजे लवकर लव तो कुठला जाईल जसं जा मी मग म्हटलं म्हणलं तसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रद पदार्थ केला जातो तुमच्याकडे कोणता पदार्थ कशा प्रकारे केला जातो किंवा खरडा किंवा आंबाडीची भाजी कशी करतात ते जरूर सांगा आणि आता आपला खरडाही तयार झालेला आहे इथे मी मस्त गरम ज्वारीची भाकरी आंबाडीची भाजी आणि खरडा पानामध्ये वाढून घेतला आहे आंबाडीची भाजी खाण्याची आमच्याकडे खास पद्धत अशी आहे की आंबाडीच्या भाजीवर कच्चं तेल थोडंसं टाकायचं त्याच्यावर छान कांदा टाकायचा ही चव अगदी अप्रतिम लागते जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर तेही कच्चं तेल टाकून बघा त्याचा स्वादच निराळा लागतो एकदा जरूर माझ्या पद्धतीने आंबाडीची भाजी करून बघा आणि माझ्याच पद्धतीने ती खाऊन पहा आणि कशी वाटते ते, ते जरूर कळवा आणि तुम्हाला कुठल्या भाजी मी कशी करते हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद